पोलिस उपनिरीक्षकास नगराध्यक्षाच्या पतीकडून मारहाण करण्यात आली आहे दोन कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली या तिघांविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आजरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा यांचे पती योगेश पाटील आणि आशिष रमेश सावंत मल्लिकार्जुन गंगाधर पट्टन शेट्टी या तिघांनी पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आजरा इथल्या एचडीएफसी बँकेसमोर वाहतुकीची झालेली कोंडी दूर करण्यास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्यासह प्रशांत पाटील आणि प्रशांत चौधरी व्यस्त होतेसह तिघेजन एका मोटरसायकल वरून जात होते यावेळी जाधव आणि हो तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला वाहतूक सुरळीत करण्यास आपण आलो असल्याचं सांगत ओळखपत्रही दाखवलं त्यावेळी तिघांनी धक्काबुक्की करत कपडे फाटेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक युवराज राज जाधव यांनी आजरा पोलिसात दिली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी